नमस्कार मित्रमैत्रिणींना आपल्याकडे नुकताच एक काल आपला तरुण ॲक्टर चाळीशीमध्ये एक्सपायर झाला आणि असं सांगितलं जातं आहे की तो हार्ट अटॅकने गेला काही महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यात सौरव गांगुली म्हणजे आपला दादा क्रिकेटमधला याला चाळीशीमध्ये हार्ट अटॅक आला आणि त्याची काय काय कारणं असू शकतात भारतीयांमध्ये अशा तरुणांमध्ये हार्ट अटॅक का येत आहेत स्ट्रोक्स का होत आहेत हृदयाशी संबंधित आजार का वाढत आहेत याच्याबद्दल खरं म्हणजे बरंच जगभर संशोधन झालेलं आहे आणि अजूनही होत आहे आणि पश्चिमी देशांमध्ये जेव्हा याच्याबद्दल संशोधन होतं की भारतीय वंशाचे किंवा भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज या देशातले या वंशाचे लोक जेव्हा पश्चिमी देशांमध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये स्थानिक गोऱ्या लोकांपेक्षा हार्ट अटॅक स्ट्रोक डायब दाइब, डायबेटीज टाईप टू कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम्स याच्या समस्या जास्त का आहेत याची कारण मीमांसा करणारे अनेक स्टडी झालेले आहेत एक स्टडी आहे त्याचं नाव मसाला स्टडी असं म्हणून आहे आणि याच्यामध्ये त्यांनी स्थानिक लोक आणि साऊथ इस्ट एशियन वंशाचे लोक यांच्यामध्ये कम्पॅरिझन करणारा एक अभ्यास केलेला आहे तर याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की इंडियन आणि आजूबाजूच्या देशातले जे लोक आहेत ते यांच्यामध्ये तेवढंच वजन स्थानिक लोकांनी एवढंच वजन वय असलं आणि आजारांची देखील तुलना करताना ते सारख्याच तुलनेचे असले तरी त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशरचा धोका वाढतो ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढतं बॅड फॅट्स जे आहेत कोलेस्ट्रॉल त्यांचं प्रमाण वाढतं टाईप टू डायबेटीसची रिस्क वाढते आणि हे जे सगळे फॅक्टर्स आहेत मित्रांनो ह्या सगळ्यामुळे ब्लड वेसलच्या आतून अथेरोस्लोरासिस वाढतं आणि हा हार्ट अटॅकसाठी धोका असतो स्ट्रोकसाठी धोका असतो इतर जे आजार आहेत मल्टीसिस्टम यांच्यासाठी धोका असतो तर हे का होतं म्हणजे स्थानिक गोऱ्या लोकांमध्ये इकडे तेच वय तेवढंच वजन तसंच ते इतर आजारांच्या बाबतीत तुलनात्मकदृष्ट्या सारखे असून देखील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये हा धोका का वाढतो याचा स्टडी हा मसाला स्टडी होता इतरही अनेक स्टडी झालेले आहेत आणि ते प्रकाशित झालेले आहेत इंटरनेटवर उपलब्ध आहेत तर ही रिस्क का वाढते तर याच्यामागे अनेक कारणं आहेत काही जेनेटिक फॅक्टर्स आहेत काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत म्हणजे लोक भारत सोडून ऑस्ट्रेलियाला गेले कॅनडाला गेले तरी देखील ती रिस्क राहते तर ही जेनेटिक फॅक्टर झाले काही कल्चरल डायटरी असे फॅक्टर्स आहेत म्हणजे ही मंडळी इतर देशांमध्ये दे आली माझ्यासारखे लोक तरीसुद्धा इथे आहाराच्या काही सवयी काही कल्चरल फॅक्टर्सच्या लाईफस्टाईलमध्ये प्रतिबिंबित होतात या सवयी याच्यामुळे देखील धोका वाढतो तर या कुठल्या गोष्टी आहेत तर आहार ही एक फॅक्टर आहे या मसाला स्टडीमध्ये त्यांना असं आढळून आलं की भारतीय वंशाचे आणि आजूबाजूच्या देशांमधले दे लोक चाळीस टक्के हे शाकाहारी होते म्हणजे असं नाही आहे की ते खूप मांसाहार करतात म्हणून धोक्यात गेले दे तरी देखील या सगळ्यांमध्ये डोक्याचं प्रमाण जास्त आढळून आलं तर त्याची कारणमीमांसा जी पुढे येते ती अशी की ही लाईफस्टाईल जी इंडियन लोक किंवा भारतीय च्या आजूबाजूचे जे लोक आहेत साऊथ ईस्ट एशियन लोक आहेत यांची खूप स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे या स्ट्रेसमुळे इन्फ्लेमेटरी सबस्टनसेस ब्लडमध्ये रिलीज होतात ही इन्फ्लेमेटरी स्टेट असते आणि त्याच्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो ब्लड वेसलचं अथेरोस्लोरासिस वाढतं आणि मग स्ट्रोकची हार्ट अटॅकची रिस्क वाढते ह्या स्ट्रेसमुळेच लाईफस्टाईलमुळेच ब्लड प्रेशरचा धोका वाढतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढल्यामुळे टाईप टू डायबिटीसचा धोका देखील वाढतो दुसरा जो घटक आहे मित्रांनो तो म्हणजे डायटरी फॅक्टर्स जरी लोक शाकाहारी असले तरीसुद्धा हा शाकाहार आरोग्यदायीच असतो असं नाही कारण बरेचसे लोक हे गोड खातात तळलेलं खातात फॅटी खातात आणि यातलं काही नाही खाल्लं उरलेलं खात असले तरी ते हेल्दी नसतं त्याच्यात इनफ गुड फॅट्स नसतात गुड प्रोटीन्स नसतात त्यामुळे देखील लोकांचा धोका इन्फ्लेमेटरी स्टेट तयार होण्याचा इन्शुलिन रेजिस्टन्सचा वाढतो आणि त्यातून टाईप टू डायबिटीजची रिस्क वाढते ब्लड प्रेशर वाढतो आणि हृदयरोग किंवा स्ट्रोकची रिस्क वाढते तिसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे स्ट्रेस इंडियन आणि आजूबाजूच्या देशांमधले लोक हे खूप स्ट्रेसफुल लाईफ जगतात नीट झोपत नाहीत आणि लॅक ऑफ स्लीप किंवा स्ट्रेस मानसिक अस्वस्थता खूप धाव धावणे कशाच्या तरी मागणे एक मिळ गोष्ट मिळवून झाली की दुसरी मिळवणे करिअरमध्ये एक पोस्ट मिळाली की दुसऱ्या कंपनीमध्ये दुसरी पोस्ट मिळवणे एक प्रॉपर्टी झाली की दुसरी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी जो धावपळ लोक करतात रेस्ट घेत नाहीत रिलॅक्स होत नाहीत याचा परिणाम म्हणून इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो अॅथेरोस्लोरोसिस ब्लड वेसल्समध्ये वाढतं आणि पुन्हा हे सगळी मेटाबॉलिक सिंड्रोमची रिस्क वाढून हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची रिस्क वाढते तर हे असे फॅक्टर आहेत यासोबत इनॅक्टिव्हिटी काम वाढणं आणि एक्झरसाईज रेग्युलर नसणं कुठल्याही छोट्या अंतरासाठी देखील गाड्या काढतात लोक पायी न जाता सायकलवर न जाता कार काढतात किंवा दुचाकी वाहन मोटरसायकल काढतात याच्यामुळे या, या इनॅक्टिव्हिटीमुळे देखील बॅड फॅट्सचं प्रमाण वाढतं सेंट्रल ओबेसिटी वाढते आणि इस्पेशली भारतीय आणि आजूबाजूच्या देशांमधल्या लोकांमध्ये दे, सेंट्रल ओबेसिटी म्हणजे छाती पोट कंबर इथे ओबेसिटी वाढते फॅट जमा होतं आणि हे फॅट जे असतं मित्रांनो सेंट्रल ओबेसिटी ही डायरेक्टली कोरिलेटेड विथ विसरल ओबेसिटी म्हणजे विसरल फॅट अक्युम्युलेशन आणि त्याच्यामुळे आपले वेगवेगळे जे अवयव आहेत शरीरातले याच्यात देखील फॅट जमा होतं ब्लड वेसल्समध्ये फॅट जमा होतं आणि म्हणून धोका वाढतो तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून भारतात मोठ्या प्रमाणावर हृदयरोगी अस्तित्वात आहेत आपल्याकडे जवळजवळ सहा सात कोटी लोक हे हृदयरोगाच्या धोक्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये तरुणांचं प्रमाण मोठं आहे जवळजवळ निम्मे यातले लोक हे पन्नास वर्षाच्या खालचे आहेत यात मोठ्या संख्येने चाळीसीच्या खालचे देखील लोक आहेत भारतासारख्या देशांना डायबेटीसचे कॅपिटल म्हटलं जात आहे आणि डायबेटीस म्हणजे त्यासोबत हे सगळे हृदयाशी संबंधित ब्लड प्रेशरशी मेंदूशी संबंधित हे देखील रिस्क वाढते याच्यासाठी भारतात मल्टिपल लेवलला काम होणं गरजेचं आहे नुसतं प्रायव्हेट दवाखाने उघडून डॉक्टर स्पेशालिस्ट डॉक्टर तयार होऊन ही फक्त आरोग्य जेव्हा बिघडतं त्यावेळेला डिसीज मॅनेजमेंटसाठी सेकंडरी टर्शरी लेवलच्या केअरला हे कामात येतात परंतु आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कामात आले पाहिजेत आणि याची सुरुवात अगदी मुलाच्या जन्मापासून आपण त्यांना कुठल्या आहाराच्या सवयी लावतो कुठले खेळ खेळवतो या लाईफस्टाईल कशी जगवतो इथपासून शाळेत त्यांना काय मिळतं की फक्त शाळेत त्यांना पुस्तकी किडे कॉम्पिटिशन ग्रेड्स आणि मेरिट लिस्ट यांच्या मागे धावणं शिकवलं जातं इथपासून ते आपले कामं कशा प्रकारचे आहेत आपल्या सरकार कशा प्रकारच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं कशा प्रकारे जाहिरातीतून अवेअरनेस रेस केलं जातं फूडबद्दल कसं अवेअरनेस केलं जातं न्यूट्रिशनबद्दल हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला सगळ्यांना करावे लागतील वैयक्तिक पातळीवर तुम्ही स्वतः काय खाताय तुम्ही कसे झोपता आहात तुम्ही मेडिटेशन करता का कसं स्ट्रेसफुल लाईफ जगता आहात व्यायाम करता आहात का हे तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला हे बघावं लागेल तेव्हा आपल्याला या आजारांपासून वाचता येईल आणि जास्तीत जास्त दशकं हे निरोगी आयुष्य जगता येईल तर हे सगळे फॅक्टर्स आहेत याचाच परिणाम म्हणून जे लोक स्ट्रेसफुल जगतात किंवा आहाराची ॲक्टिव्हिटीची काळजी करत नाहीत यांच्यामध्ये हे सगळे लाईफस्टाईलशी रिलेटेड मेटाबॉलिक सिंड्रोमशी रिलेटेड आजार वाढत आहेत आय होप तुम्हाला यातून काही इन्स्पिरेशन मिळेल इतरांना देखील शेअर करा पुन्हा भेटूयात पुन्हा एखाद्या हेल्थशी रिलेटेड व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय